नवरंगाच्या साड्या तिला कधी भेटल्याच नाहीत, तरीही देवीवरची श्रद्धा कधी ढली नाही। देवी तिला प्रसन्न झाली नाही म्हणून तिच्या चेहऱ्यावरील हसू तीरभरही कमी झालं नाही। फाटक्या संसाराची ठिगळं जोडताना तिनं परिस्थितीशी दोन हात केले, खंबीरपणानं दुःखाची वादळं झेली, पण कुणापुढं झुकली नाही, रडली तर अजिबातच नाही। उपासमार आणि गरिबीवर मात करण्यासाठी तिनं शहरातील कचरा वेचण्याचं काम निवडलं। त्या दुर्गंधीयुक्त कामातही आनंद मानला। आपल्यासारख्याच अनेक महिलांचं संघटन करून त्या महिलेनं अनेकींना रोजगार मिळवून दिला। स्वतःचं आणि इतरांचं आयुष्य सावरणारे या दुर्गेचं नाव आहे अक्काताई गोसावी। कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात एका गरीब कुटुंबात अक्काताई यांचा जन्म झाला। खरी 18 विश्वदारिद्र्य, शाळा तर नशिबातच नव्हती। बाप कधी शुद्धीत दिसलाच नाही। आईच्या हाताला धरून ती कचरा गोळा करायला जायची। आपण हे काम का करतो असं त्यावेळी तिलाही वाटायचं। लहान वयातच तिचं लग्न झालं। त्यानंतर अक्काताई कोल्हापुरातील वडणगे इथल्या गोसावी वस्तीत आली। इथंही हाताला काम नव्हतंच, त्यामुळे पोटाला चिमटा बसू लागला। इतर महिलांसोबत ती शेतावर मजुरीचं काम करू लागली, पण त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होईना। पदरात 2 मुली आणि 2 मुलं, त्यांचा सांभाळ करण्यासाठी अखेर तिनं ठरवलं। कुटुंबाची उपासमार होऊ द्यायची नाही यासाठी पुन्हा अक्काताईंनी जुनंच काम नव्यानं सुरू केलं। कचरा गोळा करण्याचं पोत काखेला मारलं आणि अक्काताई निश्चयानं घराबाहेर पडल्या। एवढा त्रास व्हायचा की खायला अन्न मिळायचं नाही आणि घरात तरी काही राहायचं नाही। एक आता संध्याकाळी जेवलं की सकाळी नाही आहे आम्हाला, अशी परिस्थिती होती। मग बायकांबरोबर मी शेतात कामाला जायत होती, लहान मुलाला घेऊन कामं करायची। 30 रुपये हजरी, 30 रुपये द्यायचं काम, हजरी कामाला गेलो की भांगला गेलो की मग तिकडनं असं करत करत मुलं जास्तच उपाशी मरायला लागल्यानंतर मी शेजारच्या बाईला सांगितलं। मी म्हटलं मला कोल्हापूर दाखव म्हटलं आणि माझी मी गोळा करून माझं मुलं उपाशी मरायला लागल्यात। मी एक बाई मला घेऊन गेली, ते मुलं घेऊन मी जायची गोळा कराय। शहरातील कचऱ्याच्या ढिगातून प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, रद्दीचे कागद गोळा करायचे, ते वेगवेगळे करायचे आणि हा कचरा विकून आपलं आणि आपल्या परिवाराचं पोट भरायचं असं त्यांनी सुरू केलं। ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता दररोज शहराच्या वेगवेगळ्या भागात जाऊन कचरा उपसायचा हेच त्यांचं काम बनलं। त्यातून रोज 400 ते 500 रुपये कमवून अक्काताईंनी गेल्या 15 वर्षात आपल्या कुटुंबाचा गाडा हाकला। इतकंच नव्हे तर या कामातून त्यांनी आत्मसन्मान देखील प्राप्त केला। एकटी संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी काही वर्षापूर्वी मुलांना पाठीला बांधून कचरा गोळा करणाऱ्या अक्काताईला पाहिलं होतं। अनुराधाताईंनी अक्काताईची कहाणी ऐकली। तिच्यासारख्या अनेक महिलांना एकत्र करून संघटना स्थापन करण्याचं बळ दिलं। त्यानंतर कचरा वेचक महिलांची संघटना आकारास आली आणि कचरा वेचक महिलांना स्वतःची अशी वेगळी ओळखही मिळाली। पाच असा दिवस मी संस्थेसंग जात्या, मॅडम आमच्या घेऊन जात्यात, काही काही वेळा सर जात्यात। मग आम्हाला लांब मला जाऊन फिरवून आणली। काही काही मशीन मी खत तयार करायचे, ते मशीन येत नव्हती, ते मशीन पण आणि आताही असं बोलायला लागलो। मला अजिबात धाडस होत नव्हती की बाबा मी बोलतो, असं एकदम घाबरायची मी आणि आता बिंदास बोलत असतोय का, तर मला धाडस आली। या संस्थेमुळं मला खूप धाडस आली आणि भोसले मॅडममुळं धाडस दिली मला। आणि एवढं मग असं संघटना करत करत मी वसुधाची अध्यक्ष झालो असं मला मी स्वप्नामध्ये मी पाहिलं नव्हतं, मला माहिती नव्हतं स्वप्नामध्ये पण की बाबा मी एवढी वसुधाची अध्यक्ष होईन आणि एवढं पुढं जाईन। या संघटनेच्या माध्यमातून अक्काताईनं अनेक महिलांना बचत गट सुरू करून दिले। कर्ज रूपात आर्थिक सहाय्य, आरोग्याच्या सुविधा यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले। कचऱ्यातून खत निर्मिती करून एक प्रकारे सामाजिक परिवर्तन घडवलं। आणि आता मला कोणी काय करायला लागले की मला लगेच बोलवते, अक्काताई ये की इकडं बाई, हे असं म्हणत असतात। आता पहिलं मला कुणीही असं विचारत नव्हतं, आता पेपरला टीव्हीला फोटो येते मलाच बघायला वेळ मिळत नाही।
आणि पहिले मला वाटायचं इमान जायचं इमानात वाटायचं देवा हे लोक कशी बसत असल आम्ही कधी बसणार पण त्यात पण मी जाऊन आलोय भोसले मॅडमनं सगळं त्यांच्यामुळं झालंय आणि खूप खूप आभारी आहे आम्ही भोसले मॅडमचं एवढं आमच्यासाठी केलंय त्यांनी आणि महिलांसाठी खरं म्हटलं तर जिजाऊ माता आहे ती गेल्या काही महिन्यापासून अक्काताईंनी वडणगे गावात घंटा गाडी सुरू केली आहे 10 महिलांच्या हाताला काम देऊन अक्काताई ओला आणि सुका कचरा गोळा करतात त्यापोटी गावातील 4,500 कुटुंबियांकडून महिन्यासाठी फक्त 10 रुपये स्वीकारले जातात गोळा केलेल्या कचऱ्यातून खत निर्मिती केली जाते आणि त्या माध्यमातूनही अक्काताईंनी अनेक कुटुंबांना रोजगार दिला रोज भल्या पहाटेपासून या कामाला सुरुवात होते प्रतिकूल परिस्थितीशी लढा देऊन अक्काताईंनी श्रम संस्कृतीला स्वीकारून एक प्रकारे स्वच्छ भारत अभियानाला चालना दिली आहे कचरा वेचक महिलांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण केलेल्या अक्काताई गोसावी म्हणजे कष्टकरी वर्गासाठी बिनचेहऱ्याच्या दुर्गाच आहेत बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रडसह प्रमोद वनगुत्ते